नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण चविष्ट अशी बरबटीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. ही बरबटीची भाजी अगदी कमी तेलामध्ये होते आणि कमी तेलामध्ये ही भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही ह्या पद्धतीची भाजी बनवली तर सर्वजण आवडीने ही भाजी चाटून पुसून खातील, इतकी चविष्ट होते. तर अशीच भाजी आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं टाकायचं. मी इथं मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे. तर इथं थोडा लाल झालेला आहे कांदा, यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा. तर 5-6 लसूण पाकळ्या आणि 2 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे. 2 चम्मच यामध्ये धना पावडर टाकायची, 1 चमचा हळद टाकायचं आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. 1/2 चमचा यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे आणि याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरून घेतलेला टमाटर टाकायचा आहे. टमाटर छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया. तर हे टमाटर मस्त असं नरम झालेलं आहे. इथं मी एक बटाटा शिलून त्याची सालं काढून घेतलेलं आहे आणि ते मस्त असं बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही ज्या आकारामध्ये फोडी करायच्या त्या आकारामध्ये तुम्ही बटाट्याच्या फोडी करू शकता. आणि यामध्ये मस्त असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर इथं मी 1/2 चमचा साखर टाकली. यामध्ये आपण टमाटर टाकलेलं आहे, त्याचा आंबटपणा कमी होण्याकरिता साखर टाकायची. इथं मी ओल्या बरबटीच्या शेंगाचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ते मस्त असे धुवून घ्यायचे. तर इथे बघा, असे धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकायचे. हे ओले दाणे असल्यामुळं भाजी पटकन शिजते, भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर अगदीच आपण हे थोडं मिक्स करून घेऊया. यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. तर याला आणखी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं आपण पाणी टाकणार आहोत. तर अगदीच 1/2 ग्लास यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 1/2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये जास्त पण पाणी टाकू शकता. तुम्हाला जास्त रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाणी टाकू शकता. पण मी इथे सुक्की भाजी बनवत आहे तर यावर आपल्याला एक ताट ठेवायचं आहे. ताटावर थोडं पाणी टाकायचं. असं केल्यामुळं ही भाजी लवकर शिजते आणि पटकन होते आणि आतमधलं पाणी जे आपण टाकलेलं आहे ते आटत नाही आणि ही भाजी खाली बुडाला पण लागत नाही आणि आपली भाजी मस्त होते. तर ही 10 मिनटं भाजी होऊ द्यायची. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी भाजी मस्त शिजलेली आहे आणि पाणी पण आटलं नाही आणि आपल्या भाजीला बुड पण लागलं नाही. तर अशा पद्धतीने ही भाजी पटकन होते. तर तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. अशीच भाजी तुम्ही पटकन करू शकता आणि ही भाजी कमी तेलामध्ये होते. तर ही सर्वजण चाटून पुसून खातील अशी चविष्ट भाजी झालेली आहे. अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.